हेलो हेलो चेक पहिला जवाल वरती धमाका चैंद्र वाघे याच्या बाट मधून निघालेला हा खनखनीत दणदणीत सौकार अक्षय भोईर त्या क्षेत्रामध्ये होता. अक्षय कडून थोडीशी चूक झालेली आहे. चार धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. चैंद्र वाघे आणि हितेश गणेशकर अशी ही सलामीची जोडी आपण बघतोय. ऑन साइटला आणखीन एक धमाका. हा तर खूपच लांब पाठवलाय जयेंद्र वाघे या फलंदाजाने. षटकार ठोकलाय. सौकार त्यानंतर षटकार. स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. एकनाथदादा टपाल यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांना विनंती असेल आमच्या व्हीआयपी टाईज वरती येऊन त्यांना पण नवा आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा चाबुक शॉट. हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. बॅक टू बॅक षटकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज. जयेंद्र वाघे याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दहा फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 आपण बघतोय की मनीष तारवी या गोलंदाजावरती अटॅक केला जातोय ज्याने पहिल्या दिवसामध्ये चार मॅच मध्ये चार सामनावीरचे मेडल फटकावलेत. त्या गोलंदाजाला सातत्याने आपण बघतोय सौकार षटकार षटकार ठोकलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला प्रहार केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. सलगचा हा तिसरा षटकार ठोकलेला आहे चंद्र वाघे या फलंदाजाने. बघा नागलेच्या मैदानावरती जे कमी पडलं होतं ह्या मैदानावरती भरून काढतोय. आगल्याच्या मैदानावरती परफॉर्मन्स थोडासा खराब झाला होता जयेंद्र वाघे याचा. मेडन ओव्हर नक्कीच त्यांनी खेळून काढली होती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा हा दबाव प्रेशर बॉलरवरती दिसतोय. 23 धावा दाफल कधी लागलेले आहेत. चेंडू टाकून झाले ते चार. आणखीन एक चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे. खराब फिल्डिंग. मौका भी दिया और चौका भी दिया. बघा जयेंद्र वाघे या मैदानावरती येता येता आपलं नशीब घेऊन आलेला आहे. दुसरा झेल हा सुटलाय. षटकार चौकार तो ठोकतोय आणि त्याला इथे जीवनदान दिलं जात आहे. बघा पहिला झेल जो सोडला होता आपण होते अक्षय भोईर आणि आता मात्र रवींद्र भोईर. दोन्ही बंधू थोडीशी खराब कामगिरी करतायत. धाव फलक जाऊन पोहोचतोय 27 धावसंख्येवरती. 27 शेवटचा बॉल. हा चेंडू देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. रुपेश पाटील त्या क्षेत्रामध्ये. दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावेने धाव फलक 29 धावसंख्येवरती. 29 29 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकात आपण बघतोय धाव फलक डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना. भावेश येतोय. भावेश भोईर. भावेश भोईर याचा पहिलाच बॉल उडवलाय. हर्षल आहे मात्र हर्षल कडे कुठलीच संधी नाहीये.
हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे। हितेश गणेशकर याने देखील हा षटकार ठोकलाय। धाव फलक 35 धाव संख्येवरती 35 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। भावेश भोईर याचं देखील षटकारानं स्वागत केलं जात आहे। प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील आहे, मात्र विकेट किपर खराब कामगिरी करतो। एक धाव पूर्ण केली जाईल, फक्त एक सिंगल धाव, बॅटचा हलकास यश घेतलं गेलं होतं। धाव फलक एक ने पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजे 36 धाव संख्येवरती 36 36 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। तीन ओव्हरचा आपण हा मॅच बघतोय। पहिला सेमीफायनल टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या सध्या तरी धाव फलकावरती लावलेली आहे। ऑन साइडला आणखीन एक धमाका, चेंडू आउट ऑफ द पार्क, 6 धावा षटकार। षटकार आलाय, षटकाराचे धाव फलक जाऊन पोहोचतो म्हणजे 42 42 धाव संख्येवरती। पुण्याचा चांगला प्रहार इथे केलेला आहे, क्षेत्ररक्षक मनीष, एक सिंगल धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये। या सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 43 धाव संख्येवरती, 43 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत। फक्त की षटकार सिंगल षटकार सिंगल, तो मोठे फटके खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय। हितेश गणेशकर यांनी देखील एक षटकार ठोकलेला आहे, 2 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवरती तो खेळतोय। हा देखील चांगला स्ट्रोक, फाइनली क्षेत्रामध्ये अक्षय भोईर धावतोय, मात्र अक्षय भोईर कडे देखील संधी नाही आहे। हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे। ह्या सामन्यामध्ये आपण बघतोय की चेंडू अक्षरशः सीमारेषेच्या प्रेमात पडलेला आहे, सातत्याने चेंडू सीमारेषेला शोधत जातोय। चौकार, या चौकार धाव फलक 47 धाव संख्येवरती, 47 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात। पुन्हा ऑन साइडला फटका खेळून काढलेला आहे मनीष तालवी त्या क्षेत्रामध्ये, थोडासा आपण बघतोय की त्याला हुलकावणी दिली गेली आणि 2 धावा पलून पूर्ण केला गेला। धाव फलक दोन्ही पुढे सरसावलेला आहे, तो म्हणजे 49 49 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत। 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 49 धावा धाव फलकावरती। नितीन येतोय तिसरं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी। नितीन याचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता, व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे। धाव फलक 50 या धावसंख्येवरती, 50 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। हा चेंडू जर बघा अचूक टप्प्यावरती पडला गेलाय, मात्र कुठली संधी नव्हती जयेंद्र वाघे या फलंदाजाकडे। मात्र धाव फलक आपण जर बघितला तर एक चांगल्या सुसज्ज स्थितीमध्ये बघायला मिळतोय, 50 धावा। बाबा स्पोर्ट्स कावन स्टेशन संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन अप आहे आणि त्यांच्यासमोर एक चांगला स्कोर इथे सेट केलेला आहे, तो म्हणजे पापडी या संघाने। सलगचे 2 चेंडू किती निर्धावच्या स्वरूपात हात झालेत। नितीन याला लाईन मिळालेली आहे आणि अचूक लाईन आणि लेंथने तो बॉलिंग करतोय। पहिला चेंडू जरूर त्याने वाईड हाताला होता, त्यानंतर मात्र
बॅक टू बॅक दोन चेंडूंनी धावा तल्ले गेलेत. धाव फलक 50 धावा. ऑन साईडला हा फटका केलेला आहे शतरक्षक मनीष तावी त्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग करतोय. फक्त एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धाव फलक 51 आहे धावसंख्येवरती. 51 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यानंतर दुसरा सेमी फायनल येईल आपल्या समोर. केतकी बॉईज खंडीपाडा आणि जम्बी कास्फोर्ट्स कर्नलपाडा दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी आमच्या व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे. खस मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. फलंदाज बाद होतोय. हितेश गणेशकर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. या ओव्हर मधील चेडू टाकून झालेत चार. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 51 धावा. धावा धाव फलकावरती या षटकातील आपण बघतोय. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत चार. शेवटच्या दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन बॅट्समन आपण बघतोय सोहन आलेला आहे. सोहन दलवी साठी हा चेंडू पुढे ठेवला होता आणि सोहन दलवी याने काय फटका खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक. सहा धावा. बिग हिट षटकार. अक्षरशः आपण बघतो या चेंडूला त्याने खोदून काढलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न नितीन याचा. मिनी हेलिकॉप्टर ते आपल्याला बघायला मिळतोय. अशा प्रकारे फटका केलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट इथे बघायला मिळाला. धाव फलक 57 या धावसंख्येवरती. 57 ऑन साईडला आणखीन एक धमाका बघायला मिळतोय. रुपेश पाटील आलाय. महत्व रुपेश पाटील कडे कुठलीच संधी नाही आहे. जज करता आलेला नाही हा चेंडू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला चार धावांकरता. बघा दोन चेंडूवरती 10 धावांची खेळी इथे केलेली आहे. स्फोटक अंदाजामध्ये खेळी बघायला मिळाली. धाव फलक आपण बघतो 61 धावा. 62 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 62 धावा पूर्ण करायच्या असतील त्या म्हणजे बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या टीमला. केतकी बॉईज खंडीपाडा संघाचा संघनायक आणि जंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा संघाचा संघनायक. टॉस करण्यासाठी या दुसरा सेमी फायनल आपल्या समोर येईल. या दोन संघादरम्यान पहिला सेमी फायनल आपण बघतोय. बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन आणि पीरबाबा पापडी. पापडी संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 61 धावा धाव फलकावरती लावल्यात. 62 धावांचा टार्गेट सेट केलेला आहे. आणि दुसरा सेमी फायनल आपल्या समोर होईल तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा आणि जंबिका स्पोर्ट्स कर्नलपाडा. गुरुणाजी कोम यांच्या शुभस्थापना हा टॉस करणार आहोत. गुरुणाजी कोम यांच्या शुभ हस्ते इथे हा टॉस केला जातोय. केतकी बॉईज
कामन खंडीबाड़ा या संघाने टॉस जिंकलेला आहे, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शतरक्षणासाठी आमंत्रित केले गेले ते म्हणजे जय अंबिका स्पोर्ट्स कर्नलपाड़ा टीमला। दुसरा सेमीफाइनल असेल, परशुराम जी कुम जर आले असतील तर त्यांना विनंती आहे की आमच्या व्हीआयपी डाइस वरती या आणि सामना पण नवा। सन्माननीय परशुराम जी कुम जर आले असतील तर त्यांना विनंती आहे की आमच्या व्हीआयपी डाइस वरती या आणि सामना पण नवा। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बासष्ट धावांचं टार्गेट सेट केलेला पहिलाच बॉल हवाई सफर करण्याचा प्रयत्न सोहन दलवी चेंडूच्या खाली येतोय आणि विकेट देखील मिळतोय। पहिल्याच बॉल वरती फलंदाज भावेश याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय। फलंदाज बाद संजय भोईर डिवाइडर इन झालेला आहे। आपण बघतोय ज्या प्रकारे पापडी संघाने इथे धावांचा डोंगर उभा केलेला आहे। बाबा स्पोर्ट्स कामन सेशन या संघासमोर बॅटचा यश घेतलाय। बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे। संजय भोईर याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे। फलंदाज बाद रुपेश आलेला आहे, रुपेश पाटील। रुपेश आणि देखील सुख टप्पा इथे हाताला गेलाय। निर्धाव चेंडू हॅट्रिक बॉल होता मात्र हा चेंडू निर्धाव आलेला आहे। 18 चेंडूमध्ये 62 धावा या जिंकण्यासाठी करायच्या आहेत। मात्र आपण बघतोय कुठल्या प्रकारे धावा इथे येत नाहीयेत। आणखीन एक निर्धाव चेंडू इथे हाताला गेलाय। निलेश बंद्रे चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी। आपण बघितलं बॅटिंग मध्ये थोडासा परफॉर्मन्स खराब राहिलेला आहे, मात्र बॉलिंग मध्ये
नक्कीच तो चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. ऑन साइडला चेंडूने उंची गाठलेली आहे आणि लांबी देखील गाठलेली आहे. हा येतो षटकार. या षटकाराने आता मात्र धावफलकाला सुरुवात झालेली आहे. सहा धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजून हे जिंकण्यासाठी 56 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय चेंडू हवेमध्ये आहे आणि प्रथमेश आला होता. प्रथमेश येतोय चेंडूच्या खाली आणि हा झेल त्याने पकडलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट विकेटने सुरुवात झाली होती. विकेटने ह्या षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. सहा या धावसंख्येवरती आपण बघतोय तिसरा गडी बाद झालेला आहे. मनीषसाठी हा चेंडू आपण बघतोय. ऑन साइडला एक धाव पलून पूर्ण केली जात आहे. दुसऱ्या ह्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पलून दोन धाव आल्या. धाव फलक दोन ने पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 8 ह्या धावसंख्येवरती. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलेला आहे. प्रथमेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये बघायला मिळाला. फेकी थोडीशी खराब झाली मात्र त्याचा जास्त काही फायदा उचलता येणार नाही आहे. या दोन धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. धाव फलक 10 या धावसंख्येवरती. बेसने फटका झालेला आहे. निशान चेंडूच्या खाली येतोय आणि हे बघा रिले झेल इथे पकडलेला आहे. चांगला झेल. निशांत आपण बघतोय त्याच्या हातामधून हा झेल सुटला होता. मला आठवतंय की दुसऱ्या दिवसामध्ये देखील त्याने दोन झेल सोडले होते. फिल्डिंग मध्ये परफॉर्मन्स खराब राहिलेला आहे निशांत याचा. मात्र बघा सोहन दलवी बॅकअप साठी आला आणि त्याने जो निशांतच्या हातामधून निसटला होता झेल त्याने पकडलेला आहे. चेतन 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 माळी न्यू बॅटर इन झालेला आहे. मनीष याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. आपण बघतो या सामन्यावरती आपली पकड मजबूत करत असताना पीर बाबा पापडी हा संघ. इनफील्डच्यावर खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाही आहे. या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. तर मात्र हर्षल आपण बघतोय हर्षल तारवी लेफ्टी फलंदाज हा स्ट्राईक वरती आलेला आहे. तेच कारण होते की शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय. पहिला सेमी फायनल आपल्याला थोडासा वन साइडेड इथे बघायला मिळतोय. ऑन साइडला आपण बघतो हा फटका इथे खेळलेला आहे. ऑफ साइडला फटका खेळला गेला होता. एक धाव पलून पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला होता आणि दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केली गेली.
हा चेंडू आपण बघतोय निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. षटक संपले दुसरा, दोन षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावर धावा लागला, ते म्हणजे 13 धावा. फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे या सामन्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आलेला आहे सूर्यकांत सूर्या भाई. सूर्यकांत सूर्यकांत भुयाल. सूर्यकांत याने चांगली सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू इथे निर्धावात आलेला सूर्यकांतने. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आता गेलाय. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल एक्स्ट्रा रन. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर हा चेंडू वाईड हाताला गेलाय. फक्त औपचारिकता बाकी राहिली या सामन्यामध्ये. त्यानंतर पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू इथे हाताला गेलाय. आपण 2022-2023 जर बघितला तर सूर्यकांतसाठी साल चांगला गेला नव्हता, मात्र 2024 मध्ये पुनरागमन केलंय ते म्हणजे सूर्यकांत या गोलंदाजाने. 2024 मध्ये नक्कीच चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. आपण बघितलं होतं की 2023 मध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्याच्या गोलंदाजीवरती लागले होते. त्यानंतर मात्र सूर्यकांतने भरपूर मेहनत, भरपूर प्रॅक्टिस आणि त्या प्रॅक्टिसचा चीज झालेला आहे. आणि आपण बघतोय की खूप सुंदर बॉलिंग त्यानंतर त्याने केलेली आहे. आपल्या संघाला बॉलिंगच्या जोरावरती भरपूर ट्रॉफीज सूर्यकांत याने मिळवून देखील दिलेल्या आहेत. हे तिसरं षटक त्याच्यावरती सोपवलं गेलंय आणि आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सूर्यकांत भुयाल सूर्याभाई या नावाने जास्त तो प्रसिद्ध आहे. आणखीन एक आपण बघतो फटका फसलेला आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल देखील पकडतोय. सचिन आला होता आणि सचिन याने हा झेल पकडलाय. शेवटचा एक चेंडू आता बाकी असेल या इनिंग मध्ये. एक पाऊल दूर आपण बघतोय, नंतर फायनलचं तिकीट मिळेल ते म्हणजे पापडी संघाला. विष्णू मडवी न्यू बॅटर रेन झालेला आहे. आता बघतोय बाबा स्पोर्ट्स कॉमन स्टेशन या संघाचा परफॉर्मन्स थोडासा खराब ते आपल्याला होताना बघायला मिळतोय. पहिला दिवस अक्षरशः गाजला होता या संघाने, तर सेमीफायनल मध्ये कुठेतरी तो कमी पडला गेलाय. बॅटचा एज घेतलाय चेंडू विकेट किपरच्या मागे, फिल्डर आहे मात्र त्याला हुलकावणी दिली जात आहे. चेंडू वेगाने चाललेला आहे सीमारेषेच्या अगदी बाजून. बघू या चेंडूवरती किती धाव मिळत आहेत. एकही धाव मिळणार नाहीये, निर्धाव हा चेंडू येईल. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे. सेमी फायनल मध्ये मधून आपण होतोय थेट फायनल मध्ये. पापडी संघाने आता मात्र प्रवेश केलेला आहे.